आता कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सांगलीत पुढील 2 आठवड्यांसाठी आठवडी बाजार बंद करण्याच्या सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण आणण्याच्याही यंत्रणांना सूचना देण्यात आल्या. वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्यातील आठवडी बाजार पुढील 2 आठवड्यांसाठी बंद ठेवण्यात यावेत असं जिल्हा प्रशासनाला निर्देशित करून कोरोनाविषयक स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय येईपर्यंत असं सांगून गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे राबवाव्यात अशा सूचना जलसंधारण आणि लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना तसंच विविध विषयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलंय की कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी गर्दीवर नियंत्रण आणणं आवश्यक आहे. जिल्ह्यात पुढील 2 आठवडे आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी. आठवडी बाजारांवर निर्बंध आणताना जनतेच्या सोयीचाही विचार व्हावा. जनतेला भाजीपाला जीवनावश्यक वस्तू यांची कमतरता भासू नये याबाबतचं नियोजन प्रशासनानं करावं असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.